गरिबी जर दूर करायची असेल तर वेल्थ क्रिएट झाल्याशिवाय गरिबी दूर होऊ शकत नाही आणि म्हणून वेल्थ क्रिएशनकडे पॉझिटिव्ह नजरेने बघितलं पाहिजे। हे खरं आहे की वेल्थ क्रिएशन सोबत वेल्थ डिस्ट्रीब्युशन हा देखील एक महत्त्वाचा विषय असतो, पण तो निश्चितपणे घडत असतो, पण वेल्थच क्रिएट झाली नाही तर ती कधीच डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही आणि म्हणून जे वेल्थ क्रिएटर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देता येईल, वेल्थ क्रिएट कशी होऊ शकेल आणि त्यातनं अधिकाधिक लोकांना रोजगार मिळणं, अधिकाधिक लोकांपर्यंत समृद्धी पोहोचणं, अशा प्रकारे आपल्याला कसं काम करता येईल हा देखील प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करावा लागतो। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं चालली आहेत, देशामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आज महाराष्ट्रात तयार होत आहे। जवळजवळ 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण करतोय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असेल किंवा आता या ठिकाणी पुण्याचा रिंग रोड असेल, मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल, या ठिकाणी मुंबईचा कोस्टल रोड असेल, मुंबईची ट्रान्स हार्बर लिंक असेल, नवीन एअरपोर्ट असेल, हे सगळे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत की ज्या प्रोजेक्ट्समुळे खऱ्या अर्थानं एक प्रकारे आधुनिकता तर येणारच आहे पण विशेषतः गुंतवणूक वाढणार आहे आणि त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता महाराष्ट्र हे एक असं डेस्टिनेशन आहे की ज्या ठिकाणी आपण आपली स्वप्न बघितली आहेत, ती स्वप्न पूर्ण केली आहेत, पण या स्वप्नांवर थांबू नका, अजून मोठी स्वप्न पहा, महाराष्ट्र नक्की तुमची स्वप्न पूर्ण करेल हा विश्वास मी व्यक्त करतो।